नमस्कार पाठी मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आषाढ महिना संपला दिवा लावण्याच्या पद्धती कशा आहेत दीपामूस्याला दीप पूजन व नैवेद्य कसा करावा आषाढी आमश्या कधी आहे याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहूयात दिवा हे तेजाच रूप आहे कोणतीही पूजा अर्चा असो किंवा पूजेची प्रसन्नता दिव्याशिवाय अपूर्णच आहे रोज आपण सकाळ संध्याकाळी देवाजवळ दिवा लावतोच शुभ कार्यात दिव्यानेच ओवाळण्याची प्रथा आहे मंगल कार्यात मंगल विधीमध्ये साक्षी म्हणून दीप प्रज्वलित करून ठेवतात नवरात्रीत नऊ दिवस दीप अखंड तेवत ठेवण्याची पद्धत आहे दिव्याचे एवढे महत्व आहे म्हणून आषाढातील अमावस्येला दीपपूजन करून ही आमावश्या साजरी करतात आषाढातील आमूस्याला दीप आमोस्या किंवा दिव्याची आवस असेही म्हणतात या दिवशी दिवे स्वच्छ धुवून घासून पुसून एका पाटावर स्वच्छ वस्त्र त्यावर त्यावर त्या अक्षदा ठेवून मग हे दिवे त्यावर ठेवले जातात या दिव्यामध्ये दोन पाच सात अशा संख्येमध्ये वाती लावतात या दिव्यांमध्ये तेल किंवा तुपच घालतात हा पूजा विधी अग्निपुराणात सांगितला आहे स्वच्छ वस्त्रावर जेव्हा आपण दिवे ठेवतो त्या दिवे ठेवण्यापूर्वी थोडे थोडेसे प्रत्येक दिव्या ठेवावे तांदूळ ठेवावेत सुपारी मांडून त्याची गणपती म्हणून स्थापना करावी प्रथम गणपतीचे पूजन करून घ्यावे त्यानंतर फुलाने दूध व पाणी प्रत्येक दिव्यावर शिंपडावे प्रत्येक दिव्यावर हळद कुंकू व्हावे हळद कुंकू वाहल्यानंतर फुले व्हावीत त्याचप्रमाणे आपण जो काही नैवेद्य केला असेल तो नैवेद्य दाखवावा आज आमश्या असल्या कारणाने मी दही भाताच नैवेद्य दाखवला आहे यानंतर यांना कणकीच्या दिव्याने ओवाळावे व त्याचाच नैवेद्य दाखवावा दुसऱ्या दिवशी ही दिवे गाईला द्यावेत व या दिव्यांना प्रार्थना करावी हे दिव्या तू सूर्यरूप आहेस अग्निरूप आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर माझ्या घरातील माझ्या जीवनातील इडा पिडा टळू देत आज्ञानात्व नाहीसे होऊ देत रोगराई टळू देत आम्हा सर्वांवर तू कायम प्रसन्न राहा यावर्षी म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये आषाढी आमवश्या सात ऑगस्टला संध्याकाळी सात वाजून अकरा मिनिटांनी लागते तर आठ ऑगस्टला सात वाजून वीस मिनिटांनी संपते ही आमवश्या मावळती आमावश्या म्हणून असल्यामुळे आठ ऑगस्टला दीपपूजन करावे व नैवेद्य वगैरे दाखवावा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद